या जगात खूप माणसे बदलताना मी पाहिली आहेत कुणी नात्यात बदलतं कुणी मैत्रीत बदलतं कुणी व्यवहारात बदलतं तर कुणी स्वतःत बदल करतं अशीच एक व्यक्ती बदलताना मी खूप जवळून पाहिली आहे ही व्यक्ती आधी आयुष्यात आपल्या आपल्या धुंदीत मस्त मजेत आयुष्य जगायचे अर्थात आताही तसंच आयुष्य जगत आहे पण त्या जगण्यात खूप फरक आहे आधी फक्त तो त्याचं कुटुंब त्याचा मित्रपरिवार इतकंच त्याचं जग असावं या छोट्याशा जगात सुद्धा तो तितकाच समाधानी असायचा ना आजची चिंता होती ना उद्याची फिकर त्याला कधीच कोणत्याही परिस्थितीत टेन्शन काय असतं हे माहितीच नसावे आयुष्याचे खूप वर्ष तो अंधारात फिरत होता आणि असंच फिरता फिरता एके दिवशी त्याला प्रकाशाची ठेच लागली ही ठेच त्याला शरीरावर कुठेही न लागता ती ते त्याच्या मनावर लागली आणि मग काय विचारता त्याला आयुष्याची एक प्रकाश वाट दिसली आज तो त्याच वाटेवर चालत आहे आणि तेही तितकंच आनंदाने आणि तितकंच समाधानाने आधी त्याला कशाचीच चिंता नव्हती आणि आता या वाटेवर तर मुळीच नाही त्याला कारणही तसेच आहेत खरं त्याला अनेकांचा पाठिंबा आहे त्याच्यावर अनेकांचा विश्वास आहे मी पाहिलेला तो आणि तुम्ही पाहिलेला तो यात खूप फरक आहे मी त्याच्यासोबत तेव्हाही समाधानी होते आणि आत्ताही आहे आज तो फक्त आमच्या कुटुंबाचा अन्नदाता नाही तर असे अनेक लोक आहेत त्यांचा तो बाप आहे त्याला कोणी दादा म्हणतं त्याला कोणी पप्पा म्हणतं त्याला कोणी बाबा म्हणतं तर त्याला कोणी भाऊ म्हणतं आणि सगळ्यात मजेशीर म्हणजे मित्र त्याला आजा म्हणतात प्रत्येकाला नवीन नवीन वाटा सापडतातच पण योग्य वाटा कोणत्या आहेत हे त्या वाटेवर चालणाऱ्याने ठरवलं तरच अंधारात सुद्धा अनेक प्रकाश वाटा दिसतील तू निवडलेली ही प्रकाश वाट तू ह्याच वाटेवर चालत राहा अंधार तर मनात असतो वाटेवर तर प्रकाशच प्रकाश तुझं आयुष्य नेहमी असंच प्रकाशमयी राहू हीच आजच्या दिनी मनापासून शुभेच्छा लेखन तुझीच मीरा आवाज स्वप्नजा